शिरपूर तालुक्यातील रोहिणी खंबाळे रस्त्यावर नवापाडा गावालगत एका पिकअप वाहनावर गोपनीय माहितीवरून तालुका पोलिसांनी कार्यवाही करीत 87,480 रुपये किमतीचा बियर साठ्यासह 5,87,000 मुद्देमाल जप्त केला आहे. मध्य प्रदेश महाराष्ट्र राज्य सीमेवरून अवैध बियर साठा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस अभिषेक पाटील यांना मिळाल्यावरून पथकासह रोहिणी खंबाळे रस्त्यावर नवापाडा गावालगत सापळा रचून वाहन तपासणी करीत असताना पिकअप क्रमांक MH 19 S 6504 याच्यावरील चालक पोलिसांना पाहून वाहन थांबवून पळ काढल्याने संशयावरून वाहनाची तपासणी केली असता वाहनामागील सामान ठेवण्याच्या जागी माउंट्स 6,000 सुपर स्ट्रॉंगर बियर ब्रँडचे 54 खोके त्यात 648 बाटल्या बियर असा 87,480 रुपये किमतीचा मद्यसाठा आढळून आल्याने 5,00,000 रुपये किमतीचा महिंद्र पिकअपसह 5,87,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे यांच्या फिर्यादीवरून मुंबई दारूबंदी कायदा कलम 65E अन्वये सदर पिकअप वाहनाचे चालक व मालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, विभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय देवरे, हेमंत पाटील, पोलीस नाईक संजय जाधव, पोलीस कॉन्स्टेबल गोविंद कोळी, योगेश मोरे व गुन्हा शाखेचे पोलीस नाईक अशोक पाटील व पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील यांच्या पथकाने केली. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर. आज दिनांक 30 जानेवारी रोजी आम्हाला गुप्त बातमीदाराकडून अशी माहिती प्राप्त झाली होती की मध्य प्रदेशातून महाराष्ट्रामध्ये तस्करीच्या मार्गाने काही बियर हे मद्यार्क आणलं जाणार आहे. प्राप्त माहितीनुसार आम्ही स्वतः आणि शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे संजय देवरे, हेमंत पाटील, संजय जाधव, योगेश दाभाडे, योगेश मोरे आणि गोविंद कोळी असे पथक आम्ही तयार करून शासकीय वाहनाने गस्त कामी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेलगत आम्ही रवाना झालो होतो. ज्यावेळेला तपासणी सुरू होती त्याच दरम्यान आम्हाला दुरून एक पिकअप नवापाडा या गावाजवळ दिसून आली होती आणि समोरच्या वाहन चालकाने देखील ज्यावेळेला पोलीस गाडी पाहिली त्यावेळेला त्याने गाडीमधून बाहेर पडून जंगल आणि झुडपांच्या मदतीने तो त्या ठिकाणी फरार झाला होता. ज्यावेळेला ती गाडी आम्ही तपासली त्यावेळेला त्या गाडीमध्ये साधारणतः 54 बियरचे बॉक्स त्यामध्ये साधारणतः 648 बियरच्या बाटल्या या मिळून आलेल्या होत्या. या सर्व बियरच्या बाटल्या सुमारे किंमत 87,840 रुपये आणि 5,00,000 रुपयाचे महिंद्रा पिकअप वाहन हे आम्ही जप्त केलेलं आहे. या प्रकरणामध्ये आम्ही मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 65E प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि या प्रकरणाचा अधिक तपास आता सुरू केलेला आहे. आम्ही ही जी कारवाई आहे ही माननीय पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित सर, अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्छाव सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल माने सर यांच्या मार्गदर्शनामध्ये शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेली आहे.